एक धोबी आपल्या उद्दत्त नावाच्या गाडवाकडून दिवसभर ओजी वाहण्याचे काम करून घे आणि रात्र तू त्याला गावाबाहेर चरायला सोडून देत रात्रभर गवत नाहीतर कुणाना कुणाच्या शेतातली धान्याचे रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाडव आपल्या घरी जाईल या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ल्याची ओळख झाली एके रात्री पुनवेचे पिठू चांदणे पडले असताना ते गाडव म्हणाले कोल्होबा या चानण्यामुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे मी थोडा वेळ गाऊ का कोल्हा म्हणाला मामा तुम्ही आणि गाणार म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा का रे मला गाण्याची माहिती नाही असे का वाटते तुला असा प्रश्न विचारून तो गाडो स्वर किती सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्हाला म्हणाले आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या संशय तुझ्या मनात संशय उरला नाही ना कोल्ला म्हणाला नुसते ज्ञान आणि वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा त्यातून कुणी कुठे कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत उदाहरणच त्याला झालं तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल तर खोकला झाल्याने व झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फांदात पडू नये व रोगग्रस्ताने जिबेचे चोचले पुरवू नयेत तो कोल्हापुढे म्हणाला खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता जर का त्याला खोकला आला तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा प्रसंग येईल त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात त्या ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही सोप देईल गाडो म्हणाले कोल्हबा तू अगदीच अरसिक कसारे तो स्मशानात राहणारा वृक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्थायींपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून राग मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला तर माझे गाणे ऐकून त्या शेतातली रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का उलट तो माझा सन्मानच करेल हा आपल्या ऐकण्याचे लक्षण दिसत नाही पाहून तो कुल्लोबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाडवाने टिपेत घ्यायला त्याबरोबर त्या शेत शेताच्या जागा झालेल्या राखनदाराने त्याला बेदम मार दिला त्या माराने ते गाडव मूर्छ येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखनदाराने त्याच्या गळ्यात दोरखंडाचे एक उखळ बांधले एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जातात सुतूर आलेले ते गाडव व गळ्यात बांधण्यात आलेल्या उखडासं कसे बसे घराकडे जाऊ लागेल तेव्हा दूर उभा राहिलेला कुल्हा त्याला म्हणाला गाढव मामा तुमच्या दिव्य गायनावर बेहद खुश होऊन त्या पहारे पहारेकराने तुमचा सन्मारदत्त हा भव्य म्हणे तुमच्या गळ्यात बांधला का पण लाजने चू झाले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला चक्रधरा तो कुल्हा हिताचे सांगत असतानाही ते न ऐकल्यामुळे जसे त्या गाढवाच्या गळ्यात उखडाचे लोडणे पडले तसे तुझेने माझं न ऐकल्यामुळे हे चक्र तुझ्या पाठीशी कायमचे राहिले चक्रधर म्हणाला मित्रा तुझे म्हणणे मला आता पटले ज्याला सारासार विचार नसतो तू त्या मंथर कोष्टासारखा स्वतःच स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो